नागपुर में सोमवार से 7 दिन के लिए लॉकडाउन की घोषणा पालक मंत्री नितिन राउत ने की है। पालक मंत्री की इस घोषणा के बाद शहर के प्रथम नागरिक महापौर दयाशंकर तिवारी ने नाराजगी व्यक्त की थी। उन्होंने कहा था कि हमारा लॉकडाउन को विरोध नहीं है, मगर निर्णय लेने से पहले लोक प्रतिनिधियों को विश्वास में लेना था। दयाशंकर तिवारी के इस वक्तव्य पर पालक मंत्री नितिन राउत ने कहा कि लॉकडाउन को विरोध करने से अच्छा शहर की इस परिस्थिति में सहयोग करना चाहिए। नहीं, नागपुर महानगर पालिका आयुक्त यांना पॅन्डेमिकच्या कालावधीमध्ये संपूर्णतः अधिकार आहेत। महापौरांना किंवा महानगरपालिकेला जर एवढंच नागपूरच्या नागरिकांच्याबद्दलची आस्था जर असती तर त्यांनी कदाचित माझ्यापूर्वी हा निर्णय घेऊन टाकला असता, परंतु त्यांनी तो निर्णय घेतलेला नाही आणि त्यांच्या निर्णय न घेतल्यामुळं आणि त्यांनी कोणत्याही प्रकारची या ठिकाणी हालचाल न केल्यामुळं या ठिकाणी स्पाईक उडाला आहे, स्पाईक वाढलेला आहे। नागपूरची नागरिक शेवटी पालकमंत्री या नात्यानं माझं कर्तव्य आहे की त्यांचं स्वास्थ्य उत्तम राहावं, त्यांचा जीव वाचावा। आणि त्यामुळं जेव्हा अधिकाऱ्यांशी मी चर्चा केली तर अंतिमतः मला हा कठोर निर्णय या ठिकाणी करावा लागला। माझं आजही नागपूरचे सन्माननीय महापौर प्रथम नागरिक आणि नागपूरचे आमदार, नागपूरचे खासदार, सन्माननीय केंद्रीय मंत्री नामदार नितीन गडकरीजी असोत किंवा माजी मुख्यमंत्री राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस असोत, या सर्वांना आव्हान आहे की आपण अशा कठीण प्रसंगी वाद एकमेकात घालण्याच्या ऐवजी आपण सगळ्यांनी सहकार्य करून हे जे स्पाईक नागपूरवर आलं आणि संपूर्ण देशातलं पहिलं शहर टॉप मोस्ट हॉटस्पॉट्स जे झालेलं आहे त्याला कसं आपल्याला कमी करता येईल या कामी आपण सहकार्य करावं, ही विनंती या ठिकाणी करतो।